बीड जिल्ह्याच्या परळीजवळील वैद्यनाथ साखर कारखान्यात बॉयलर फुटून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते. मृतांना सरकारतर्फे तातडीची 2 लाखांची तर जखमींना 50,000 मदत तसंच कारखान्यातर्फे वेगळी मदत देण्यात येणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं. भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. सध्या या कारखान्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे. दुर्दैवाने या कारखान्यात बॉयलर फुटून झालेल्या भीषण अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर तातडीनं जखमींना लातूरच्या लहाने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आम्ही तिथं काम करत होतो, वेल्डिंग मारत होतो, अचानक टाकीचा ब्लास्ट झाला आणि गरम रस पडला. गरम रसामुळे हे भाजल्या गेले. स्फोट झाल्यावर बाहेर आलोत, गाडी बोलवली, गाडीतून दवाखान्यात आलोत. बाळ होते, आमचे 2 पोरं होते, मुलं आहेत, माझ्या पुतण्या एक आणि माझं पोरग कामाला गेलेले होते. कशी पाण्याची टाकी फुटली, गरम लेकरायला काय कळलं नाही. आमच्या जे आता 5 पेशंट आहेत ते 5 पेशंटमध्ये 3 पेशंट आजच साधारणपणे जातील, कारण ते सगळे 100% पोळलेले जास्त पेशंट होते. 90% पोळल्याच्या पुढेच ह्या टोटल 9 मधले 6 जण 90% जास्त पोळले होते. त्याच्यामुळे 90%पेक्षा जास्त आणि त्यातले 5 तर 100% पोळले होते. म्हणजे 100% आणि 90%पेक्षा जास्त पोळायला पेशंट असणारच नव्हते असेही. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लातूरच्या लहाने रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. जखमींवर योग्य ते उपचार सुरू असून घडलेली घटना म्हणजे निव्वळ अपघात असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून शासनातर्फे 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत यावेळी करण्यात आली आहे. तर कारखान्यातर्फेही वेगळ्या मदतीचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. मयत जो आहे त्यांना आम्ही 2 लाख रुपयाचा त्यांना मदत करणार आहोत आणि जे इंजुर्ड आहेत त्यांना 50,000ची ही शासनाची मदत आहे आणि मी वैद्यनाथ कारखान्यातर्फे वेगळी मदत त्यांना करणार आहे. असं करून त्यांचा परिवाराचा भारही उचलून नोकरीलाही त्यांच्या घरात दगावलेले जे आहेत त्यांच्या घरातल्या नोकरीलाही घेऊ. एकूणच पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील या घटनेमुळे मृतांचा आणि जखमींचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता. पंकजा मुंडे यांनी हा निव्वळ अपघात असल्याचा दावा केला असला तरी या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर.